आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण चौकोनाचा आणखीन एक प्रकार समांतरभुज चौकोन याचे गुणधर्म आणि उदाहरणे याविषयी माहिती पाहणार आहोत। पॅरालेलोग्रॅम म्हणजेच समांतरभुज चौकोन या चौकोनाचे पहिल्यांदा आपण व्याख्या पाहूया, नंतर गुणधर्म पाहूया आणि नंतर त्यावर आधारित उदाहरणे पाहूया। पहा, पॅरालेलोग्रॅम म्हणजे समांतरभुज चौकोन याची व्याख्या काय असते, तर ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात त्याला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणतो, म्हणजे अ क्वाड्रिलॅटरल विच अपोजिट साइड्स आर पॅरलल आर कॉल्ड पॅरालेलोग्रॅम। पहा, या ठिकाणी चौकोन ए बी सी डी आपल्याला दिसतो आहे, याच्या सम्मुख भुजा म्हणजे अपोजिट साइड्स ए डी आणि बी सी या पॅरलल आहेत, त्याच पद्धतीनं ए बी आणि सी डी यासुद्धा पॅरलल आहेत म्हणजे समांतर आहेत, म्हणून हा समांतर भुज चौकोन आहे। पहा, आता आपण याचे गुणधर्म पाहूया म्हणजे प्रॉपर्टीज। पहिली प्रॉपर्टी काय आहे, पहा, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे सम्मुख कोन एकरूप असतात, याचा अर्थ अँगल ए, कोन ए आणि कोन सी हे समान मापाचे आहेत। समजा कोन एचं माप 120 अंश असेल तर कोन सीचं मापसुद्धा 120 अंश येणार आहे। त्यानंतर अँगल बी आणि अँगल डी हे सुद्धा समान मापाचे आहेत, म्हणजेच आत्ता सांगितल्याप्रमाणे बीचं माप 50 अंश असेल तर याचं मापसुद्धा 50 अंश येणार आहे। सेकंड, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे सम्मुख भुजा ह्या एकरूप असतात। आत्ता सांगितल्या पद्धतीनं की बाजू ए बी बाजू सी डी ह्या समान लांबीच्या म्हणजे एकरूप आहेत, म्हणजे जर ह्याची लांबी 3 असेल तर ह्याची 3 सेंटीमीटर येईल। त्याच पद्धतीनं बाजू बी सी आणि बाजू ए डी ह्यासुद्धा समान लांबीच्या येतील। थर्ड, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर। जर आपण याचे डायगोनल काढले तर पहा, हा पहिला डायगोनल आला बी डी आणि हा दुसरा डायगोनल आला ए सी, हे जिथं छेदत आहेत तो इंटरसेक्शन पॉईंट आपण जर यम घेतला म्हणजे छेदनबिंदू यम, तर या डायगोनल ए सीचे म्हणजे कर्ण ए सीचे जे दोन भाग तयार झाले आहेत ए यम आणि सी यम हे समान असणार आहेत। म्हणजे जर डायगोनल ए सी 10 सेंटीमीटर असेल तर हे 5 आणि हे 5 सेंटीमीटर। त्याच पद्धतीनं डायगोनल बी डी चे दोन समान भाग आहेत, बी यम आणि डी यम हे सुद्धा समान लांबीचे असणार आहेत। ह्या झाल्या समांतरभुज चौकोनाच्या प्रॉपर्टीज गुणधर्म। आता आपण याच्यावर आधारित पहिलं उदाहरण पाहूया। इन अ पॅरालेलोग्रॅम पी क्यू आर एस, एक समांतरभुज चौकोन पी क्यू आर एस दिलेला आहे, त्याच्यामध्ये कोन बी कोन क्यू माफ करा कोन क्यू हा 50 अंशाचा आहे, तर देन फाइंड मेजर अँगल यस, तर यस कोणाचे माप शोधा, म्हणजे क्यू कोणाचे माप 50 अंश आहे तर यस कोण शोधा। यासाठी आपण पहिल्यांदा समांतरभुज चौकोनाची आकृती काढूया। पहा, समांतरभुज चौकोन या पद्धतीनं, इथं आपण म्हणूया पी क्यू आर यस। आता क्यू कोणाचं माप जर 50 अंश असेल तर यस कोणाचं माप किती? मग आताच आपण एक गुणधर्म शिकला की अपोजिट अँगल्स ऑफ पॅरालेलोग्रॅम आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे पॅरालेलोग्रॅमचे सम्मुख कोन हे एकरूप असतात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल अँगल क्यू कॉन्ग्रुएंट अँगल यस, म्हणजेच मेजर अँगल क्यू बरोबर मेजर अँगल यस, म्हणजेच अँगल क्यू बरोबर अँगल यस बरोबर 50 डिग्री म्हणजे 50 अंश, कारण सम्मुख कोन हे एकरूप असतात। आता दुसरं उदाहरण आपण पाहूया, सेकंड एक्झाम्पल काय दिले बघा। इन अ पॅरालेलोग्रॅम इफ लेंथ ऑफ ॲडजसंट साइड्स आर 3 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर, म्हणजे समांतरभुज चौकोनामध्ये लगतच्या बाजू 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर दिलेल्या आहेत। आपण एक समांतरभुज चौकोन काढूयात, रिस्पेक्टिवली फाइंड
पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम, तर अशा पॅरलोग्रामची परिमिती शोधा. समजा ह्याच्या लगतच्या बाजू ह्या 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर आहेत. तर मग अशी आपण एक प्रॉपर्टी पाहिलेली होती की समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणजे जर ही बाजू 3 सेंटीमीटर असेल तर ही बाजूसुद्धा 3 सेंटीमीटर येईल, ही बाजू 4 सेंटीमीटर असेल तर ही बाजू 4 सेंटीमीटर येईल. आता पेरिमीटर शोधायचे म्हणजे परिमिती शोधण्यासाठी आपण काय करणार आहे, तर समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची आपण बेरीज करणार आहे. मग या ठिकाणी पहा, 4 बाजू आहेत, या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला काय भेटेल, 3 अधिक 4 अधिक 3 अधिक 4. या सर्वांची बेरीज केली तर 3 4 7 आणि ह्या दोघांची बेरीज 7, म्हणजे याची पेरिमीटर आली 14 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर. पहा तिसरं उदाहरण. इन अ पॅरलेलोग्राम ए बी सी डी, अँगल डी इज इक्वल टू 60 डिग्री, देन फाइंड अँगल सी. पाहिजे आपल्याला पॅरलेलोग्राम दिसतोय. आता याच्या पॅरल साईड्स कुठल्या आहेत बघा, साईड ए बी, साईड डी सी म्हणजे सी डी, साईड ए डी आणि साईड बी सी, या पॅरलेल साईड म्हणजे समांतर बाजू आहेत. तर याचं आणखीन एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की ॲडजसंट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे ॲडजसंट अँगल्स हे पूरक असतात, त्यांची बेरीज ही 180 अंश येते. म्हणजे अँगल डी आणि अँगल सी यांची बेरीज 180 अंश येणार आहे. म्हणजे इथं आपल्याला असं लिहिता येईल, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. काय म्हणता येईल आपल्याला, कारण की ॲडजसंट साईड्स आर सप्लिमेंटरी, लगतचे कोन पूरक असतात. म्हणजे या ठिकाणी आज जर आपण किंमत भरली तर काय होईल पहा, अँगल सी प्लस 60 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री, या 60 आपण पक्षांतर केलं तर ते मायनस होईल. देअरफोर अँगल सी इज इक्वल टू 120 डिग्री. या पद्धतीने आपल्याला अँगल सीचे माप काढता येईल. आता जर समजा आपल्याला अँगल एचे माप विचारले तर ते किती येईल, तर जे अँगल सीचे माप आहे तेच अँगल एचे, कारण ऑपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. त्याच पद्धतीने अँगल बीचं माप किती येईल, तर ते येईल 60 डिग्री. अशा पद्धतीने आपण समांतरभुज चौकोनावरची उदाहरणे सोडवू शकतो. धन्यवाद.